नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला कैरीचे साठवणुकीचे काही प्रकार दाखवणार आहे की जेणेकरून आपल्याला कैरी वर्षभर खाता येईल आणि ही कैरी कशी व्यवस्थित आपण टिकवून ठेवायची हे सुद्धा मी सांगणार आहे चला तर मी साठवणुकीचा सा पहिला प्रकार दाखवणार आहे मी आता मसाला कैरी करणार आहे प्रथम मी चार ते पाच कैऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या आहेत ही मी कैरी घेतलेली आंबट कैरी घेतलेली आहे तोतापुरी घेतली तरी चालेल पण मी इथे आंबट कैरी घेतलेली आहे साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या आहेत कैऱ्या आणि तुकडे करून घ्यायचेत हे बघा आहे असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत मी सगळ्या कैऱ्यांचे तुकडे करून घेते आहे आता या मसाला कैरीला आपल्याला मसाला लागणार आहे मी दोन चमचे जिरं घेतलेले आहे अर्धा चमचा मिरे घेतलेले आहे एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे चवीनुसार मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि जाड मीठ पण घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा आणि तीन चमचे मी साखर घेतलेली आहे आता साखर तुम्ही कमी जास्त थोडी करू शकता चवीनुसार कोणाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकतात पण जास्त गोड करू नका कारण जा गोड केलं तर पाणी सुटतं हे तुकडे करून झालेले आहेत आपले आणि मोठ्या ताटात आपण पसरून घ्यायचं आहे ता हा मसाला मी प्रथम वाटून घेते मिक्सरला लावून घेते हा मसाला वाटून झालेला आहे आपला आणि परातीत हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा मसाला वरून पसरवून घ्यायचा आहे पातेल्यात करू नका नाही मग पातेल्यात केल्यामुळे पाणी सुटण्याची शक्यता असते आणि आपण हे काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे दीड चमचा आणि साधं तिखटसुद्धा आपण अर्धा चमचा टाकलेला आहे हे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हलक्या हाताने आपण ही हा मसाला कैरीला लावून घेणार आहोत आणि अर्धा चमचा मी हळदसुद्धा टाकलेली आहे हळदीने रंग सुंदर येणार आहे त्याला आणि हे सगळं छान हलक्या हाताने मी कालवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला उरलेला मसालासुद्धा मी टाकून घेतलेला आहे हा मसाला ह्या कैरीला बरोबर झालेला आहे आता हा ही कैरी आपल्याला एक -ेक -ेक एक एक अशी वाळत टाकायची आहे ही बघा अशी चिकटून टाकू नका एक 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 वेगळी आपल्याला टाकायची आणि छान दोन दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायची आहे ही बघा ही आपली मसाला कैरी वाळून तयार आहे अगदी कुरकुरीत नाही करायची तिला थोडीशी ती वाकसच राहते हे बघा ही छान आपली मसाला कैरी तयार झाली आहे ही आता आपल्याला पॅक बन डब्यात ठेवून द्यायची आहे ही आहे तोतापुरीची ही सालासकट केलेली आहे आणि दुसरी आहे साल काढून केलेली आहे आंबट कैरीची दोन्ही खूप सुंदर लागतात आपण नक्की करून बघा आणि खाऊन बघा आता आपण दुसरा प्रकार कैरीचा बघणार आहोत तो म्हणजे अमचूर पावडर आता तीन ही मी तीन कैऱ्या घेतल्या हीसुद्धा आंबटच कैरी घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुसून घेतलेली आहे आणि साल काढून घ्यायची आहे आपण सगळ्या कैऱ्यांची मी साल काढून घेते आणि त्याची आपल्याला स्लाइस करायची आहेत तेच एक किशणी घ्या बटाट्याचा किस सॉरी चिप्स करतो ती किशणी घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला असे चिप्स करून घ्यायचे आहेत हे बघा असे लांब लांब किस चिप्स करायचे आहे आणि ते आपल्याला वाळवून घ्यायचे आहे मी सगळे चिप्स करून घेते आहे तुमच्याकडे हे की चिप्स करायचं नसेल तर वेळीवर तुम्ही सुरीने किंवा वेळीने करून घ्या आणि हे आता आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून उन घ्यायचे चा आहे छान कुरकुरीत होतात हे ले ले बगा, हे बघा छान कुरकुरीत झालेले बघा हे बघा हे अगदी तुकडा पडतोय त्याचा छान कुरकुरीत झालेले आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं चा आहे छान बारीक पावडर त्याची करायची चा आहे छान चुकल्यामुळे छान बारीक पावडर होते थोडे थोडे मी करून घेते आहे ही बघा आपली पावडर तयार झा अजून एकदा ती मिक्सरला मी फिरवणार आहे हे बघा ही आमचूर पावडर आपली तयार झाली आहे कधीही आपल्याला आमटीत खाला कशावरही चाटवर सुद्धा चालते आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत मी तोतापुरी कैरी घेतली आहे मोठ्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी त्या साल काढून घेतल्यात धुवून घेतल्या स्वच्छ पुसून घेतल्या आहेत आणि साल काढून घेतल्या आहेत मोठ्या किशणीने जाड किशणीने या किसून घेतल्या एक मी वाटीभर मी किस घेतलेला आहे त्याला मी साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे सा आपल्याला साखर आंबा करायचा आहे आणि हे छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक ते दीड तासासाठी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे तर एक ते दीड तासानंतर छान असा रस सुटलेला आहे आपल्या कैरीला हे बघा छान असा रसरशीत झालेला आहे आता आपण शिजवून घ्यायचं आहे दोन तास भिजवल्यामुळे शिजायलाही जास्त वेळ लागत नाही एक पॅन घेतलेला मी चमचाभर तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मी टाकले चार पाच लवंगा आणि थोडीशी दालचिनी घेत घातलेली आहे आणि ती छान तुपावर होऊ द्यायची आहे थोडीशी आणि थोडीशी झाली की त्यानंतर हे साखर आणि कैरी आपल्याला त्यावर टाकून घ्यायची आहे आणि छान शिजवून घ्यायची आहे ती आता एकच वाटी असल्यामुळे ती पटकन शिजणार आहे पाच ते सात मिनटात आपला साखर आंबा तयार होतो हे असं ट्रान्सपरंट झालं पाहिजे आणि एक तारी पाक झाला पाहिजे मग तो आपला साखर आंबा तयार होतो हे बघा एक तारीख पाक झालेला जो पा। आहे जवळजवळ सात मिनटात हा साखर आंबा आपला तयार झालेला आहे हे बघा वेलदोड्याची पावडर टाकलेली आहे आणि छान कालवून घेतलेलं आहे छान कालवलेलं आहे आणि त्यात मी थोडासा केसर पण टाकलेला आहे पण तो व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडनं केसर पण टाकायचं आहे थोडंसं आणि आपला साखर आंबा सात ते आठ मिनिटात हा साखर आंबा तयार झालेला आहे पोळीबरोबर खा भाताबरोबर खा गरम पोळीबरोबर तो घालून तूप घालून सुद्धा सुंदर लागतो नक्की करून बघा आपला साखरंबा तयार झालेला आहे हे बघा किती सुंदर दिसतोय साखरंबा आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत कैरीचा छुंदा मी एक वाटीभर कैरी किसलेली जाड किसणीनेच किसलेली आहे ती कैरी घेतलेली आहे तोतापुरी कैरी आहे तोतापुरी कैरीला साखर जरा कमी लागते कैरी घेतली तर साखरेचं प्रमाण थोडंसं सा वाढवावं लागतं एक वाटी केसाला मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे हे साखरेचं पण प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात मी थोडेसे अर्ध्याच्या वर घेतलेली आहे हे सुद्धा कालवून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला मस्त तिखट असा तिखट आणि गोड छुंदा करायचा आहे त्यातच टाकणार आहोत आपण अर्धा चमचा मीठ त्यानंतर टाकणार आहोत आपण यात हळद पाव चमचा मी हळद टाकलेली आहे त्यातच टाकणार आहोत आपण काश्मीरी लाल तिखट कारण काश्मीरी लाल तिखट टाकल्यामुळे रंग खूप सुंदर येतो आणि थोडंसं टाकणार आहोत आपण साधं तिखट आता हे तिखटसुद्धा तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात हे सुद्धा आपल्याला दोन तासासाठी असं कालवून ठेवायचं आहे छान रस सुटतो आणि मग आपल्याला शिजवून घ्यायचं आहे उन्हात आपण ठेवणार नाही आहे उन्हातपेक्षा आपण हे शिजवून घेणार आहोत हे झाकून दोन तासासाठी मी ठेवून देणार आहे मी पॅन ठेवलेला आहे आपल्याला हा चुंदा शिजवून घ्यायचा आहे एक तारीख पाक तोपर्यंत हा चुंदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे हे बघा डायरेक्ट टाकायचं आहे आपल्याला तूप वगैरे यावर टा यात टाकायचं नाही आहे हे बघा चुंदा आपण शिजवून घेतोय दोन ते तीन मिनटं झाली आहे बघा चुंदा आपला छान शिजायला लागलेला आहे हा पण छान शिजवून घ्यायचा आहे कमी शिजला तर तो खराब होतो आता सात मिनटानंतर छान शिजलेला आहे तो त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरं पूड ही जिरंपूड म्हणजे भाजलेल्या जिरेची पूड आहे ही खमंग लागते म्हणून भाजून घ्यायचे जिरे आणि मग त्याच्यावर टाकायचे आहे हा बघा दहा मिनिटात आपला छुंदा तयार होतो एक तारी पाक झालाय का बघायचा आहे आणि ट्रान्सपरंट आहे का ते बघायचे आपला छुंदा तयार आहे पण तरीही हा फ्रीजमध्येच ठेवायचा आहे कारण आपण तो उन्हात ठेवलेला नाही आहे शिजवलेला आहे म्हणून तो आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तीन चार दिवस राहतो पण त्यानंतर हा छुंदा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हा बघा चटकदार आपला छुंदा तयार झालेला आहे अतिशय सुंदर लागतो पुढचा प्रकार आपण बघणार आहोत तो म्हणजे गुळांबा गुळांब्यासाठी सुद्धा एक वाटी किसासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतलेला होता आणि ते सुद्धा मी कालवून ठेवलेलं होतं साखर आंब्याबरोबर एक चमचा तूप टाकलेला आहे त्यावर मी लवंग टाकलेली आहे आणि दालचिनी टाकलेली आहे आणि त्यावर हे सारण सगळं टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक तारी पाक हो तोपर्यंत पाक मात्र कच्चा ठेवू नका कारण पाक कच्चा राहिला तर आपला गुळांबा खराब होतो साखर आंबा सुद्धा खराब होतो किंचित आपल्या आपण त्यावर मीठ टाकलेलं आहे मिठाने सुंदर चव येते म्हणून मी अगदी चिमटीभर मीठ टाकलेलं आहे त्यावरच आपण टाकणार आहोत वेलदोडा पूट टाकलेली आहे पाव चमचा कारण आपलं सारण कमी आहे सारण कमी असल्यामुळे वेळसुद्धा कमी लागतो आणि हे जायफळ मी थोडंसं किसून टाकलेलं आहे तुम्ही एक किलोचा जर साखरांबा गुळांबा करायला घेतला तर त्याला वेळ जास्त लागणार आहे हे मी एक वाटीभरच दाखवलेलं आहे त्यामुळे पाच ते सात मिनिटात आपला साखरांबा गुळांबा तयार होतोय हे बघा एक तारीख पाक झाला पाहिजे आपला आणि कैरी आपली ट्रान्सपरंट झाली पाहिजे किंवा साखर आंबा आपला तयार झालेला आहे हे बघा रंग सुद्धा बदललेला आहे सुंदर कलर आलेला आहे आपला गुळांबा तयार झालेला आहे मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आपला गुळांबा खाण्यासाठी तयार आहे ओळीबरोबर भाताबरोबर कशाबरोबरही गुळा गुळांबा खाता येतो आपल्याला नक्की करून बघा आता आपले साखर आंबा गुळांबा आणि छुंदा हे तीन प्रकार तयार झालेले आहेत आता पुढचा प्रकार मी तुम्हाला दाखवतो की आपण कैरीचं लोणचं सगळेजणं घालतो हे कैरीचं लोणचंसुद्धा आपल्याला घालून ठेवता येईल हा मी काही व्हिडिओ पूर्ण दाखवलेला नाही आहे पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की पुढच्या वेळी अपलोड करते हा बघा हा मसाला तयार आहे आणि कैऱ्यासुद्धा फोडून मी आणलेल्या आहे हे कालवलेलं आहे यात हे गोड लोणचं आहे गुळ घालून केलेलं लोणचं आहे हे सुद्धा आपल्याला करून ठेवता येईल वर्षभरासाठी हे बघा चटकदार आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे तिखट लोणचं आहे यात गुळ घातलेला नाही हे सुद्धा आपल्याला लोणचं तयार पुढचा प्रकार बघूया आपल्याला कैरी स्टोअर करून ठेवायची आहे मी कैरी धुतली आहे स्वच्छ आणि पुसून घेतलेली आहे आणि फॉईल पेपरमध्ये आपल्याला ही गुंडाळून ठेवायची आहे ही चार ते पाच महिने कैरी छान टिकून राहते हे बघा हे अशी छान पॅक बंद करायची आहे तिला आणि आपण दूध वगैरे दूध दही ज्या कप्प्यात ठेवतो हो त्या कप्प्यात आपण ठेवायची आहे अजिबात तीन चार महिने ही कैरी खराब होत नाही अशीच आपण आंबट कैरी सुद्धा स्टोअर करायची आहे ही मी आंबट कैरी घेतली ही सुद्धा स्वच्छ धुतली त्याचा चिक वगैरे काढून टाकायचा आहे पुसून घ्यायची आहे स्वच्छ कोरडी करायची आहे ही सुद्धा आपल्याला गुंडाळून ठेवायची आहे अशा गुंडाळून वेगळ्या वेगळ्या हो कैऱ्या ठेवल्या तर चार ते पाच महिने ह्या कैऱ्यांना काहीही होत नाही हे बघा ही अशी छान गुंडाळली आहे मी पॅक केलेली आहे आणि ह्या आता आपण कैऱ्या ठेवून देणार आहोत हे बघा हे अशा आपण दूध वगैरे ठेवतो त्या कप्प्यात मी या कैऱ्या ठेवणार आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे कैरीचं पणं मी एक गावरान कैरी घेतलेली आहे आणि ती आपण भांड्यात आपण छान उकडून घेणार आहोत झाकण ठेवायचं आहे मंदाग्नीवर गॅस ठे करायचा आहे आणि आपण ती उकडून घ्यायची आहे चांग चांगले चौदा पंधरा मिनटं याला उकडून घ्यायची आहे आणि त्याचा गर आता काढून घेणार आहोत आपण हे बघा ही छान अशी उकडलेली आहे आणि तिचा आपण गर आधी बाठी काढायची आहे त्यानंतर आपल्याला गर काढायचं आहे चमच्याने हा गर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या कोयला जे असेल ते सुद्धा हाताने छान आपण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळा गर काढून घेतलेला आहे मी आणि जवळजवळ वाटीभर आपला गर हा आहे हा बघा हा गर आहे वाटीभर त्यात आपण पाऊण वाटी प्रथम साखर टाकलेली आहे ते आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आता ही साखर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात वेळेवर सुद्धा कालून घेतली तरी चालेल थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ घेतला तरी चालेल साखरेचं सुद्धा छान लागतं आणि गुळाचं सुद्धा सुंदर लागतं त्यामुळे तुम्ही कुठलंही करू शकतात यावरच यातच टाकणार आहोत आपण चार पाच काड्या केशराच्या केशर टाकल्यामुळे रंग खूप सुंदर येतो हे छान कालवून घेतलेलं आहे आता हे झाकण लावून आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे हे खाली ठेवलं तर टिकत नाही किंवा बाहेरही टिकत नाही त्यामुळे पॅक करून आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि आपल्याला पन्ह करायचं आहे हे बघा हे मी पन्ह करून दाखवते तुम्हाला एक ते दोन चमचे आपण गर घेतलेलं आहे आणि त्यात आपण पाणी टाकणार आहोत आणि कमी जास्त थोडंसं घेऊ शकता तुम्ही यातच थोडीशी मी वेलदोळापूट टाकलेली आहे आणि पाणी टाकलेलं आहे छान कालवून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे तुम्ही गार पाणीसुद्धा घेऊ शकतात मस्त लागतं आपलं पन्ह हे बघा हे आपण आता पाणी टाकून घेऊया आणि छान कालवून घेऊया आपलं पन्ह तयार झालेलं आहे उन्हाळ्यात तर छानच वड लागतं पण एरवीसुद्धा तुम्ही करून पिऊ शकतात हे बघा हा गर आहे आणि हे पन्ह तयार झालेलं आहे आपलं हे पॅक करून मी आता फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कैरी साठवणुकीचे मी आठ प्रकार दाखवलेले आहेत आय होप तुम्हाला हे सगळे आवडले असतील आणि तुम्ही ही नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद